स्पंदन ही घटना घडल्यानंतर आम्ही हिंगोलीच्या वसमत शहरातील काही कोचिंग क्लासेसची पाहणी केली आणि समोर आला एक धक्कादायक प्रकार वसमत शहरातील जवळपास सर्वच कोचिंग क्लासेस विद्युत तारेच्या कचाट्यात सापडले असल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते मात्र अद्यापही या क्लासेस चालकांनी यावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीयेत विशेष म्हणजे शहरातील क्लासेस चालक विनापरवाना आपला गोरखधंदा चालवत असल्याचं चा पाहायला मिळालं जवळपास सत्तरच्या वर कोचिंग क्लासेस विनापरवाना चालतात जिल्हा परिषद आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी करत असताना शिक्षक आपला क्लासेसचा गोरखधंदा चालवतात शिवाय ते ज्या ठिकाणी क्लासेस चालवतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत त्यामुळं शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवितांशीच ते खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र संबंधित प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे स्पंदन महाराष्ट्राचे